राज्याच्या अर्थसंकल्पातून शिक्षण क्षेत्राला अनेक अपेक्षा होत्या, मात्र त्यातील काहीच अपेक्षा पूर्ण झाल्यात. शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आलेली नाही. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्या तरी काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्यात. यामध्ये पुढील 4 वर्षात प्रत्येक तालुक्यात किमान 4 आदर्श शाळा अशा 1500 शाळांना नावारूपास आणण्याचा मानस निश्चित करण्यात आलाय. तसंच शासकीय शाळांमध्ये इतर सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अंदाजे 5000 कोटी किमतीचा बाह्य सहाय्यित प्रकल्प राबवण्याचं शासनानं ठरवलंय. याव्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रासाठी इतरही तरतुदी करण्यात आल्यात. कर्नाटक सीमा भागातील मराठी शाळांसाठी 10 कोटींचं सहाय्य करण्यात येणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त 11 कोटींच्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागास कार्यक्रमांसाठी 2525 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शासकीय संस्थांमध्ये 12 उत्कृष्टता केंद्र स्थापन केली जातील. उच्च आणि तंत्रशिक्षण या विभागाला कार्यक्रमावरील बाबींसाठी 1300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नवीन महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजना राबवली जाईल. महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत दरमहा प्रति शिकाऊ उमेदवार देय विद्यावेतन योजना राबवली जाईल. त्यासाठी 60,000 वार्षिक खर्च केला जाईल. सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या दर्जात वाढ करून त्यांचं आधुनिक कौशल्य केंद्रात रूपांतर केलं जाईल. त्यासाठी 3 वर्षात 1500 कोटी रुपये उपलब्ध केले जातील. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत आता शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी 120 कोटींची शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. वास्तविक या सर्व घोषणा वरवरच्या आहेत. शिक्षण क्षेत्रातील विकासासाठी कोणत्याच ठोस उपाययोजनांची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.